लेकिन सबसे पहले इस हसीन नाज़नीन की खिदमत में अपने अकीदत का नाचिश्त पर पेश करने की इजाजत चाहूंगा, जिसके चेहरे पर इस सरजमीन के चमन का हर फूल और इस आसमान की कहकशा का हर सितारा बेपनाह रश कर रहा है, जिसकी रंगत देखकर चांदनी जल जल कर काली हो जाए, जिसकी मुस्कुराहट को अपनी तौहीन समझकर सुबह शाम के आंचल में अपनी शर्मिंदगी छिपाने पर मजबूर हो जाए। कौन है आप? क्या नाम है आपका? दृष्ट दुम्न पद्मनाभ प्रजापति नीलकंठ धूमकेतु बारिश का नाम है, मुश्किलें हल करना काम बड़े काल तो होती स्खर नवे आज तो आहे स्खर नवे उद्या तू अशी होत्या नव्हत्यांच्या लाटांवरील संधी प्रकाश नैवेद्य मागणारा काळ अकराळ विक्राळ उपाशी तरी सुद्धा कळ्या मिळणारी एक समर्थ पाशवी असोशी सनईच्या सुरातील स्वरांचे सुरवंट प्रभातकालीन तसेच तुझ्या पाहण्याचे प्रहर बेहद्द उद्दाम पण विषमय नव्हेस दुःखांचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस त्यावेळी सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात सापडतात विचित्र आकार लहरी हवेला आणि निर्झरांच्या सोनसाकळ्या उसकटून पडतात रानोमाळ काल तू होतीस खरनवे आज तू आहेस खरनवे उद्या तू अशी खरनवे फक्त तो एक शिल्पकार खरा ज्याने दिले झाडाझुडपांना वाऱ्यांचे विळखे खानोलकरांची कविता आहे काय सुंदर यांची